आशिष शेलार हा कार्यकर्त्यांमधून आलेला एक तरुण नेता आहे. देवेंद्र फडणवीस की ज्याच्या घरात राजकारण होतं, ज्याच्या घरात एक नेता होता, ज्याच्या कुटुंबामध्ये काही नेते होते, असा एक तरुण आहे. या दोन्ही लोकांची मला घुसमट होताना दिसते आणि त्या घुसमटीचं सूत्र हे सरकार, सत्ता आणि आपला सत्तेतला सहभाग असावा याच्यासाठी दोघांची दोन वेगळ्या. बघा की अनेकांना ही मुलाखत ऐकताना असं वाटेल की अरे दोन उत्तर ध्रुव एक आहे, दक्षिण ध्रुव एक आहे, कुठे तुलना करतात, पण दोघांनाही एक पार्श्वभूमी आहे. या दोघांची आपापल्या पद्धतीने घुसमट होते आणि भाजपच्या किंवा कोणत्या राजकीय कार्यकर्त्यांचे हे प्रतिनिधी आहेत असं मी मानतो. तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, घुसमट होते असं माझं मत नाही आहे. होय, हे खरं आहे की ज्या पद्धतीचं देवेंद्रजींनी, मी शब्द वापरतो जपून वापरतो आहे, त्याग म्हणू आपण त्याला, एक कर्मठ कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारांसाठी द्यायला लागणारं मोल म्हणू, बलिदान शब्द बरोबर आणि ते मोल देऊन सुद्धा आपण आपल्या विचार आणि पक्षाशी किती प्रामाणिकतेने काम करायचं याचं उदाहरण देवेंद्रजींनी दाखवलेलं आहे असं माझं मत आहे. आता राजकारणात तुम्ही त्याला राजकीय काँग्रेसी चष्म्यातून बघितलं तर ती घुसमट दिसेल. त्याला जर शिवसेना उभाटाच्या दृष्टीने बघितलं तर त्यांचा होणारा काय म्हणू शिरच्छेद असे वगैरे शब्द तुम्हाला आठवतील. मला वाटतं हे भाजपमध्ये नाही आहे आणि देवेंद्रजींच्या मनात तर बिलकुल नाही.